नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून जे काही सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजनेची माहिती दिली जाते तसेच जे काही महत्वाचे शासन निर्णय आहे या शासन निर्णयाविषयी माहिती दिली जाते तसेच ऑनलाईन अर्ज कसे भरावे तसेच इतर काही टेक्निकल व्हिडिओ सुद्धा आपण या चॅनलवर प्रसिद्ध करत असतो त्यामुळे मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी व्यक्तींची जमीन दुसऱ्या आदिवासी व्यक्तीला जर विक्री करायची असेल तर त्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागते आणि ही परवानगी घेतोच मित्रांनो अर्जासोबत कोणत्या कोणत्या कागदपत्रे लागतात ते यादी या ठिकाणी आहे याविषयी माहिती पाहणार त्यामुळे बघा यामध्ये प्रथम कागदपत्र लागते मित्रांनो पहा अर्जदार म्हणजे सात वरील जो काय कब्जेदार आहे तो यांच्या स्वाक्षरीचा व विक्री जमीन विक्रीचे प्रयोजन नमूद केलेला अर्ज हे महत्वाचं कागदपत्र लागतो त्यानंतर विक्री जमिनीबाबत सन एकोणीसशे त्रेपन्न चोपन्न पासून आजपर्यंतचे सात बारा व त्यावरील सर्व फेरफार उतारे आपल्याला लागतील तसेच योजनापत्रकाचा उतारा गटवारी झाली असल्यास नंतर जमीन देणार यांचा चालू तारखेचा खाते उतारा म्हणजे आठ अ त्यानंतर पहा जमीन देणार यांचे म्हणजे सदर जमीन विक्री नंतरही भूमिहीन होतात किंवा कसे विक्री जमिनीबाबत कोर्टात दावा चालू आहे काय अगर कसे इत्यादी तपशिलासह नागरी सुविधा केंद्रामध्ये असलेले प्रतिज्ञापत्र आपल्याला जोडावे लागते तसेच जमीन देणार यांचा जातीचा दाखला व रेशन कार्डच्या सत्यप्रती लागतात त्यानंतर पहा जमीन खरेदी घेणार यांचा जातीचा दाखला व उत्पन्न दाखल्याच्या सत्यप्रती विक्री जमीन लाभ लाभक्षेत्र बुडित क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित वनसंधने समाविष्ट होते किंवा कसे याबाबतचे या संबंधित विभाग तलाठी यांच्याकडील दाखले आपल्याला गरज भास शकते त्यानंतर पहा जमीन घेणार यांचा चालू तारखेचा सात बारा व खाते उतारा यांच्या मूळ प्रति आपल्याला लागतील तसेच अन्य जिल्ह्यातील असल्यास शेतकरी असल्याबाबतचा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र ही सत्यप्रत लागेल तसेच संस्था असल्यास संस्थेचे नाव नोंदणीपत्र हेतू घटना नियमावली हे सुद्धा आपल्याला लागेल जमीन घेणार यांचे म्हणजे कमाल जमीन धारण कायद्याअंतर्गत धारण क्षेत्र नमूद करून नागरी सुविधा केंद्रामध्ये दिलेले प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याला जोडावे लागेल तसेच विक्री जमिनीचे इतर हक्कात जसे की बँक सोसायटी पतसंस्था इत्यादीचा जर बोजा असल्यास संबंधित संस्थेचा जमीन विक्री कामी ना हरकत दाखला सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोडावा लागेल तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जर समजा आदिवासी व्यक्तीची जमीन दुसऱ्या आदिवासी व्यक्ती जर विक्री करायची असेल तर त्यासाठी पूर्व परवानगी घेण्यासाठी एवढ्या प्रकारचे आपल्याला कागदपत्रे लागतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स हे कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र